नमस्कार, मी शेफ प्रणित पडवळ आपले सर्वांचे रुचिर ह्या कार्यक्रमात स्वागत करत आहे. आज मी आपल्यासाठी घेऊन आलो आहे दोन रेसिपी. पहिली रेसिपी आहे कोथिंबीर वडी. त्यासाठी लागणारे साहित्य, पहिली बारीक चिरलेली कोथिंबीर, बेसनाचं पीठ, बारीक चिरलेला कांदा, बारीक चिरलेली हिरवी मिरची, आलं लसणाची पेस्ट, मिक्स मसाला आणि मीठ. आता आपण आपल्या कृतीकडे वळूया. गॅस चालू करून हा बारीक गॅसच ठेवायचा प्रत्येक वेळेला, कारण की आपलं हे बेसनाचं पीठ आणि कोथिंबीर दळली नाही पाहिजे. त्यामध्ये आपण थोडंसं तेल टाकू. तेल चांगल्या प्रकारे गरम झालं पाहिजे. तेल गरम झालं की त्यामध्ये आपण बारीक चिरलेला कांदा टाकायचा. त्यामध्ये आपण कांदा टाकलेला आहे. कांदा थोडा परतून घ्यायचा आहे. कांदा थोडा परतून घेतला की त्यामध्ये थोडीशी हिरवी मिरची जी आपण बारीक केलेली होती, थोडीशी आलं लसणाची पेस्ट, आणि थोडंसं मीठ टाकून आताच घ्यायचं आहे, कारण त्याच्यामुळे कांदाही लवकर शिजेल. व्यवस्थित परतून घ्यायचं आहे. तुम्ही बघत असाल कांदा जरासा ब्राऊन व्हायला चालू झाला आहे. आता यामध्ये आपल्याला बारीक चिरलेली कोथिंबीर टाकायची आहे. ही व्यवस्थित बारीक चिरून घेतलेली आहे. गॅस कमी करायचा आहे आणि याच्यामध्ये व्यवस्थित कोथिंबीर थोडीशी शिजवून घ्यायची. आणि हा जो आपला मिक्स मसाला आहे याच्यामध्ये लाल मिरची पावडर, थोडीशी हळद, जिरा पावडर हे मिक्स आहे. आता याला थोडंसं बारीक आचेवर शिजू देऊ दे. तोपर्यंत आपण हे बेसन बेसनामध्ये पाणी टाकून बेसन व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं. हे बेसन पाण्यासारखं बनवून घ्यायचं. थोडस अजून पाणी. हे बेसनचं मिक्सर मिक्स झालेलं आहे. आता हे आपल्याला हळूहळू या कोथिंबीर मध्ये हळूहळू सोडायचं आहे. आणि लक्षात ठेवा, गॅस हा बारीकच पाहिजे, नाहीतर ते जळू शकतं किंवा लागू शकतं. थोडं थोडं करूनच टाकायचं आहे. आता व्यवस्थित ढवळून घ्यायचं आहे मिक्स करून. हे व्यवस्थित बारीक घ्याच्यावरच शिजवून घ्यायचं आहे. आपण जेव्हा घरी बनवतो तेव्हा आपण याचं मिक्सर डायरेक्ट बनवून आपण कुकरला वाफेवर लावतो, पण हे जरा आपण डायरेक्ट ह्याच्यावरच शिजवून घेतलेलं आहे. आता तुम्ही बघाल हे व्यवस्थित शिजून त्याला व्यवस्थित बाइंडिंग आलेली आहे. झालेलं आहे. आता हे आता आपल्याला एका प्लेटमध्ये याला काढून घ्यायचं आहे.
आपण प्लेट घेऊया. प्लेट घेतल्यावर प्लेटला थोडंसं तेल लावायला लागेल, कारण की ते चिटकून आहे म्हणून. प्लेटला व्यवस्थित तेल लावून घ्या. खोलगट प्लेट किंवा काही असेल तर भरपूर चांगलं. आता ह्याला आपल्याला व्यवस्थित एका प्लेटमध्ये काढून घ्यायचं. आता व्यवस्थित ह्याला सेट. त्याला सेट करून ठेवलं की 15 ते 20 मिनटं किंवा जास्तीत जास्त अर्धा तास ह्याला सेट व्हायला द्यायचं आहे. आता ह्याला आपण व्यवस्थित 20 मिनटासाठी सेट करायला ठेवणार आहोत आणि त्याच्यानंतर मग आपण त्याची व्यवस्थित कटिंग करून आपण त्याला शॅलो फ्राय किंवा डीप फ्राय करू शकतो. आता आपली 20 मिनटं झालेली आहेत. आम्ही ह्याला व्यवस्थित चौकोनी आकारात कापून घेतल्यात. तुम्हाला हवे असतील तर तुम्ही वेगवेगळ्या आकारात कापून घेऊ शकता किंवा मार्केटमध्ये मोल्ड येतात त्या मोल्डने पण कट करू शकता. आता आपण गॅस चालू केलेला आहे, त्याच्यावर व्यवस्थित पॅन ठेवून आपण त्याला शॅलो फ्राय करून घेणार आहोत. त्याच्यासाठी आपण थोडं तेल टाकूया. तेल चांगल्या प्रकारे गरम झालं पाहिजे. तेल गरम झालेलं आहे. आता त्यामध्ये आपण आपल्या कोथिंबीर वडी व्यवस्थित शॅलो फ्राय करून घेऊ. गॅस थोडा कमी करायचा. व्यवस्थित दोन्ही बाजूने आपण करून घ्यायच्या आहेत, भाजून घ्यायच्या आहेत ना. तुम्ही याला डीप फ्राय पण करू शकता. आता व्यवस्थित दोन्ही बाजूने आपण हे फ्राय करून घ्यायच्या आहेत, जेणेकरून त्या बाहेरून कुरकुरीत आणि आतमध्ये व्यवस्थित मूव अशा लागल्या पाहिजे खाताना. आता हे आपल्या व्यवस्थित शिजून झालेले आहेत. ह्याला आता आपण साईडला काढून घेऊ. साईडला काढून घेतल्यात. आता आपल्याला ह्याला व्यवस्थित प्लेटिंग सजवून सर्व करायचं आहे. तर आपण प्लेटिंगसाठी थोडंसं मेयोनीज घेतलेलं आहे आणि ही कोथिंबीर, पुदिना आणि मिरचीची चटणी आहे. ती आपल्याला थोडीशी मेयोनीजमध्ये मिक्स करायची आहे. मिक्स झालेली आहे. आपल्याला मार्केटमध्ये या पायपिंग बॅग भेटतात, त्या पायपिंग बॅगमध्ये ही मेयोनीज आपण भरून घ्यायचं. आपण भरून घेतलेलं आहे. आता आपण हे भरून घेतलं आहे पायपिंग बॅगमध्ये आणि आपण पायपिंग बॅग पुढचं थोडंसं नोक कट करून घेतलेलं आहे. हे आपण आता साईडला ठेवू. आता आपण आपली प्लेटिंग चालू करू. प्लेटिंगसाठी मी एक प्लेट घेतलेली आहे, त्याच्यामध्ये आपली आता कोथिंबीर वडी सेट करूया. आता ह्याच्यावर हे पायपिंगमध्ये भरलेलं आपलं मेयोनीज विथ ग्रीन चटणीचा ड्रॉप द्यायचा आहे. त्यावर थोडीशी कोथमीर. आणि आपला हा मिक्स मसाला आहे तो थोडासा वरती. कोथिंबीर टाकलेली आहे, त्याच्यावर थोडासा मसाला. ही मी सर्व करताना मेयोनीज बरोबर ग्रीन चटणी मिक्स करून सर्व केलेली आहे. तुम्ही ही
केचप बरोबर किंवा नुसते ग्रीन चटणी किंवा गोड चटणी बरोबर खाऊ शकता. नमस्कार. ब्रेक नंतर तुमचे सर्वांचे स्वागत आहे. आता आपण आपल्या वळूया दुसऱ्या रेसिपीकडे, कटोरी चाट. त्यासाठी लागणारे साहित्य: मूग आणि मटकी उकडलेली, उकडलेले काबुली चणे, उकडलेला बटाटा, बारीक पिवळा शेव, बारीक चिरलेला टोमॅटो, बारीक चिरलेला कांदा, थोडंसं दही, मीठ चवीनुसार, बारीक चिरलेली हिरवी मिरची, थोडीशी कोथिंबीर. ही हिरव्या मिरचीची चटणी आहे आणि ही आहे आपली गोड चटणी. आणि हे आपल्याला लागणार आहेत कटोरी. ह्या कटोरी आहेत त्या मक्याच्या बनवलेल्या आहेत. आपल्याला हव्या असतील तर आपल्याला मार्केटमध्ये दुसऱ्याही भेटतात. आता आपण आपल्या वळूया कृतीकडे. त्यासाठी आपण एक घेऊया बाऊल. हा आपण एक व्यवस्थित बाऊल घेतलेला आहे. आता आपण जे बनवणार आहोत मिक्सर, ते आपण स्टफिंगसाठी यूज करणार आहोत. चाटमध्ये बहुतेक वेळा आपण बघितलेलं आहे सगळेजण बटाटा किंवा सगळे यूज करतात, तर आपण थोडेसं हेल्दीसाठी थोडे काबुली चणे. हे मूग आणि मटकी ही उकडलेली आहे. थोडासाच बटाटा आपण वापरणार आहोत. कटोरी चाट हा बेसिकली दिल्ली साईडचा आहे. चाट म्हणालात तर दिल्ली, तर दिल्ली साईडचाच आहे. कटोरीसाठी तुम्ही मैद्याची ही कटोरी आपल्याला मार्केटमध्ये भेटते ती यूज करू शकता. थोडीशी आपण ग्रीन चटणी टाकणार आहोत, थोडीशी गोड चटणी. गोड चटणी ही आपली चिंच गुळ यापासून बनवलेली आहे. थोडासा बारीक चिरलेला कांदा, थोडासा बारीक चिरलेला टोमॅटो, थोडीशी हिरवी मिरची ही बारीक चिरलेली आहे. ही आपण आपल्या चवीनुसार वापरू शकता. तिखट हवी ते जास्त घेऊ शकता. थोडासा चाट मसाला टाकायचा, थोडंसं मीठ. हे व्यवस्थित आपल्याला मिक्स करून घ्यायचं. हे आपलं व्यवस्थित मिक्स झालेलं आहे. आता आता आपण हे एका साईडला ठेवू. ह्या कटोरी आहेत ह्या बेसिकली मी ज्या कटोऱ्या घेतल्या आहेत त्या मक्याच्या पिठाच्या कटोऱ्या आहेत. हे बेसिकली आता सगळीकडे डाएटसाठी जास्त कॉन्शियस असतात माणसं, तर त्यासाठी मी ह्या मक्याच्या पिठाच्या घेतलेल्या आहेत, ज्या करून ह्या हेल्दी पण आहेत, डायजेस्टसाठी पण व्यवस्थित आहेत आणि लवकर डायजेस्ट होतात. आणि ही जी रेसिपी आहे ती आपण आपल्या घरी लवकरात लवकर बनवून किंवा लहान मुलांसाठी ही व्यवस्थित और चांगली रेसिपी आहे. आता आपण त्या कटोरीमध्ये थोडीशी आपली ग्रीन चटणी थोडी थोडीशी टाकणार आहोत. ह्याला कटोरीला व्यवस्थित हाताळताना जरा हलक्या हाताने हाताळायला हवे, कारण की ह्या भरपूर नाजूक असतात आणि लवकर तुटतात. थोडीशी गोड चटणी, आपलं हे मिक्सर जे आपण बनवलं आहे ते आपण थोडस थोडं त्याच्यात टाकून घ्यायचं आहे. व्यवस्थित स्टफ करायचं. जेणेकरून ही रेसिपी छोट्या मुलांनाही दिलात नाश्त्यासाठी किंवा डब्यात भरून, तरी ती मुलं व्यवस्थित आवडीने खातात. व्यवस्थित आपलं भरून झालेलं आहे.
ह्यावर आपल्याला थोडंसं दही हवं असेल तर टाकू शकता, पण चाट म्हणाला तर दही हे सगळ्यांनाच आवडतं। थोडंसं दही टाकायचं आहे, आता आपण परत थोडी थोडी चटणी। हे दिसायलाही भरपूर चांगलं दिसतं। आता आपल्याला त्याच्यावर बारीक शेव, थोडीशी कोथिंबीर, हिरवी मिरची आपल्याला हवी असेल तरच आपण घाला। आता ह्याला आपण व्यवस्थित प्लेटिंग करून घेऊया। प्लेटिंगसाठी मी ही चांगली प्लेट घेतलेली आहे। तयार आहे आपलं कटोरी चाट। प्रेक्षक मित्रांनो, आता वेळ झाली आपली रजा घेण्याची। या दोन्ही रेसिपी तुम्ही आपल्या घरी जरूर करून पहा आणि ह्याचे फीडबॅक आम्हाला फेसबुक पेजवर आणि आमच्या यूट्यूब चॅनलवर जरूर कळवा। पुन्हा भेटूया नवीन भागात नवीन रेसिपी सपोर्ट। तोवर नमस्कार।